नमस्कार, मी प्रिया काळे। तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। वातावरणातील बदल व अवकाळी पावसामुळे विविध आजारांनी डोके वर काढले आहे। डासांचाही प्रकोप शहरासोबतच ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे। बेळगाव तालुक्यातील गोसगा येथील एका 17 वर्षीय तरुणाचा योग्य उपचाराअभावी डेंग्यूने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे। गणेश कल्लय्या जंगम, वय वर्ष 17 असे डेंग्यूने दगावलेल्या तरुणाचे नाव आहे। 22 जून रोजी ताप आल्यानंतर त्याने गावातील खासगी डॉक्टरांकडे उपचार घेतला, मात्र आजार कमी होत नसल्याने शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले, परंतु त्याची प्रकृती बरी झाली नाही। प्लेटलेट कमी व कावीळचा आजार वाढला। याच दरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेने गावात खळबळ उडाली असून आरोग्य खाते व ग्रामपंचायतीने योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी होत आहे। माळ मारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुकत्याच घडलेल्या दुचाकी चोरीच्या घटना संदर्भात संशयित आरोपीचे नाव विठ्ठला सदाप्पा, 35 वर्षीय रहिवासी बैलहोंगल असे आहे। ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने 7 मोटरसायकलींच्या चोरीची कबुली दिली। चोरीच्या मोटरसायकलींची किंमत अंदाजे 6 लाख रुपये आहे। मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। या प्रकरणाचा तपास सुरू आहे। आषाढी पंढरपूर एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे, मात्र उत्तर कन्नडचे खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी आठवड्यातून एकदा ऐवजी 25 जून ते 30 जुलै या कालावधीत ही रेल्वे दररोज सुरू करावी अशी विनंती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे। विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी नवी दिल्लीत मंत्र्यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन सादर केले, त्यामुळे या मागणीचा विचार करून यशवंतपूर एक्सप्रेस दररोज उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत अशी विनंती त्यांनी केली। मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मागणीची तातडीने दखल घेतली जाईल आणि दररोज रेल्वे सुरू केली जाईल असेही सांगितले। लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या ह्युमन रिसोर्स मनुष्यबळ विभागाने युफोरिया हा वार्षिक कार्यक्रम दिनांक 21 व 22 जून रोजी आयोजित केला होता। दिनांक 21 रोजी सराफ गल्ली शहापूर येथील हॉटेल समुद्राच्या सभागृहामध्ये प्रादेशिक व्यवस्थापकांच्या संमेलनामध्ये वार्षिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला। यावेळी व्यवसाय धोरणे व घडामोडी यावर सखोल चर्चा करण्यात आली। संस्थेच्या ठेवींमध्ये वाढ व नाविन्यता याबद्दलही विचार विनिमय करण्यात आला। सायंकाळी नावगे येथील हॉटेल ऑर्चिड रिसॉर्ट येथे युफोरिया 2024 हा सन्मान सोहळा पार पडला। उत्कृष्ट कामगिरी करून संस्थेच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या सहकार्यांना बक्षीस व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले। संस्थेच्या संचालक मंडळांच्या हस्ते कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला। बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ शेठ यांनी शहरातील गांधीनगर येथील निजामुद्दीन गल्ली येथे भेट देऊन परिसराची पाहणी केली। या प्रसंगी त्यांनी जनता दरबाराचे आयोजन करून त्या त्या भागातील रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या। या परिसरातील नवीन गटारी, रस्ते व इतर प्रकल्पांचे काम सुरू केले आहे। गांधीनगर मधील काही भागांना चांगल्या रस्त्यांची व पाण्याच्या योग्य पाईपलाईनची गरज आहे। शिवाय या भागात अतिपाऊस पडला की घरामध्ये पाणी शिरते, त्यामुळे ही प्रामुख्याने समस्या सोडवली जाणार आहे आणि शहराच्या पायाभूत सुविधांचा विकास करणे व बेळगावच्या जनतेची सेवा करण्याचा माझा संकल्प आहे। प्रत्येकाला या सुविधा मिळाव्यात असे आमदार आसिफ शेठ यांनी सांगितले। महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती। लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता। किमान गुंतवणूक 10,000 रुपये। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050। योजना फक्त महिला सभासदांकरिता। नियम अटी लागू। लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं। बेळगाव मध्ये लवकरात लवकर 1 अवजड औद्योगिक युनिट स्थापन करण्याची विनंती भाजप राज्य उपाध्यक्ष व माजी आमदार अनिल बेनके यांनी एका निवेदनाद्वारे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री HD कुमारस्वामी यांच्याकडे केली आहे। बेंगलोर येथे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री कुमारस्वामी यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देण्याबरोबरच आमदार बेनके यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन त्यांना सादर केले। यावेळी केंद्रीय मंत्री कुमारस्वामी यांच्याशी चर्चा करताना बेनके यांनी बेळगाव हे भारतातील औद्योगिक विकासात नेहमीच अग्रेसर राहिल्याचे सांगितले। बेळगावच्या 4 साहसी पर्यटन प्रेमी युवकांनी बेळगाव ते लद्दाख हा सुमारे 2800 किलोमीटर अंतराचा
मोटरसायकल प्रवास नुकताच यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. सुशांत सांगूकर, मृणाल काकतकर, कौशिक भातखांडे, प्रियेश लोहार अशी या साहसी युवकांची नावे आहेत. सदर चौघ्या मित्रांनी मोटरसायकलवरून बेळगाव पासून थेट लडाख पर्यंतचा सुमारे 2800 किलोमीटरचा दीर्घ प्रवास यशस्वीरित्या पूर्ण करत लडाखच्या शिखरावर भगवा फडकवला. या यशस्वी मोहिमेबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कर्नाटक सीमाभाग विकास प्राधिकरणाचे शिष्टमंडळ सांगली जिल्ह्यातील जत आणि सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट या तालुक्यातील कन्नड कार्यकर्त्यांसह महाराष्ट्राच्या सीमावर्ती तालुक्यातील आमदारांना भेटणार आहे. महाराष्ट्र सरकारने 11 कन्नड शाळांमध्ये 15 शिक्षकांची नियुक्ती केली आहे. जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी काही दिवसांपूर्वी पहिल्यांदाच हा मुद्दा उपस्थित केला होता. ज्या विद्यार्थ्यांची मातृभाषा कन्नड आहे अशा परिस्थितीत मराठी भाषिक शिक्षकांची नियुक्ती केल्यास ते शिक्षणापासून वंचित राहतील असे त्यांनी सांगितले होते. कर्नाटक सीमा भाग विकास प्राधिकरणाचे सचिव प्रकाश मथिहळ्ळी यांनी सांगितले की कन्नड शाळांतील बिगर कन्नड शिक्षकांची नियुक्ती चुकीची आहे. भाषेच्या आधारावर राज्याच्या स्थापनेवेळी मंजूर केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे हे उल्लंघन आहे. आम्ही कर्नाटकमध्ये भाषिक अल्पसंख्याकांसाठी शाळा देखील चालवत आहोत. बेळगाव बोरगाव परिसराचे भाग्यविधाते अरिहंत उद्योग समूहाचे संस्थापक सहकार रत्न रावसाहेब पाटील वय वर्ष 81 यांचे मंगळवारी निधन झाले. प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना बेळगाव येथील अरिहंत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, पण सोमवारपासून उपचाराला त्यांनी प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे मंगळवारी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हे वृत्त समजताच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे कार्यकर्ते, उत्तम पाटील प्रेमी, उत्तम पाटील युवा मंचसह नागरिक, अरिहंत परिवाराचे सदस्य शोकाकुल बनले. रावसाहेब पाटील यांनी जैन समाजासह इतर समाजासाठी विविध क्षेत्रात मोठे काम केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी सुना, नातवंडे व जावई असा परिवार आहे. भडकल गल्ली येथील बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या शिवा क्लिनिकवर आरोग्य खाते व आयुष्मान खात्याकडून संयुक्तपणे धाड टाकून क्लिनिकला टाळे ठोकण्यात आले. यामुळे बेकायदेशीरपणे क्लिनिक चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले असून अशा बेकायदेशीर क्लिनिकांवर धडक कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा आरोग्य अधिकारी महेश कोणी यांनी दिला. भडकल गल्ली येथे अनेक वर्षांपासून शिवा क्लिनिक थाटण्यात आले आहे. या क्लिनिकमध्ये आयुर्वेदिक औषधांच्या नावावर ॲलोपॅथिक औषधे दिली जात आहेत. या ठिकाणी गैरकृत्य सुरू असल्याची तक्रार आरोग्य खात्यासह जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य व आयुष्मान खात्याच्या अधिकाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. धबधब्याचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरीच्या पर्यटकांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी सुरल धबधब्याजवळ ही घटना घडली आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त होत आहे. गोवा सरकारचे वन अधिकारी व कर्मचारी असल्याचे सांगून 5 तरुणांना मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीमुळे या तरुणांच्या अंगावर वळ उठले आहेत. याबाबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. संबंधित कारवाई करण्याची मागणी होत आहे. आपला देह जाळून अथवा दफन करून नष्ट करण्यापेक्षा वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी मृतदेहाचा पुस्तकाप्रमाणे फायदा होऊ शकतो. अवयव दान केल्यास जवळपास 3 ते 4 रुग्णांना त्याचा फायदा होतो. त्यामुळे समाजामध्ये अवयव दानाविषयी जागृती व्हावी असे प्रतिपादन विधान परिषद माजी सदस्य डॉ मानतेश कवंडकी मठ यांनी केले. वेदांत फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या देहदान संकल्प कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात 75 व्यक्तींनी देहदान व अवयव दानाचा संकल्प केला. यावेळी डॉ डी एन मिसाळे, राधास्वामी संस्थेचे विभाग प्रमुख शिवाजी केदनूरकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. गत 2 वर्षांपासून रेशन कार्ड मिळवण्यासाठी गरजू अथक प्रयत्न करत आहेत.
पण सरकारने नव्या शिधापत्रिका वितरणाचे काम थांबवल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. विशेष करून गरीब व कष्टकरी वर्गातील जनतेला महागाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. सरकारने तातडीने नव्या शिधापत्रिका वितरणाची प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी जोर धरली आहे. आगामी काळात पावसाचे प्रमाण वाढल्यास नद्यांना महापूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीत बचाव कार्य कसे केले जाईल याचे प्रात्यक्षिक जिल्हा व तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. जमखंडी तालुक्यातील कंकणवाडी येथील कृष्णा नदीत उपविभागीय अधिकारी संतोष कामगौंड यांच्या नेतृत्वाखाली सदर प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. पुरात बुडणाऱ्या व्यक्तीस पात्राबाहेर काढल्यानंतर त्याला कसे वाचवले जाऊ शकते याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. मुधोळ तालुक्यातील शिरोळी येथील एका घराला शॉर्ट सर्किटने आग लागून गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झालेली नाही. ही घटना SSC कॉलनीत घडली असून सिद्धप्पा चिन्नप्पा मुडगनूर असे नुकसानग्रस्त घरमालकाचे नाव आहे. सदर दुर्घटनेत घरातील जीवनावश्यक वस्तू खाक झाल्या आहेत, तसेच घराची पडझड झाली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मुधोळ येथील अग्निशमन दलाने धाव घेऊन आग विझवली. घटनेची नोंद मुधोळ पोलीस स्थानकात झाली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.